काकडीचे धपाटे खूप सुंदर होतात मौलुसलुशीत. हे काकडीचे धपाटे आहेत, अगदी जून काकडी घेतलेली आहे मी. कोकणात त्याला तवशा म्हणतात. हे आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता उभे काप करून घेणार आहे मी. याच्यात मोठ्या मोठ्या बिया असतात, त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि साल काढून घेतली तरी चालते, नाहीतर ती बाजूला येते साल किसेल तसं. अगदी छान स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याचा किसलेला किस घ्यायचं आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. हे तयार झालेलं आहे. आता मी हे किसून घेते किसनीवर. अगदी बारीक किसनी घेतलेली आहे, त्यामुळं पिठात छानपैकी हा चव मिसळता येईल. किस आहे तो. सर्व काकडीही किसून घ्यायची आपल्याला. हा किस झालेला आहे. आता परातीत मी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, मीठ, थोडेसे जिरे. हे गव्हाचं पीठ आहे, हे डाळीचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे. आत्ता हे आपल्याला किस काकडीचा घालायचा आहे आणि याच पाण्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राच पाणी वापरायचं नाही, ह्याच पाण्यात पातळ होत जातं हे, असंच मळून घ्यायचं आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझा गोळा मळून होत आलेला आहे. आता प्लॅस्टिकची एक सीट घेणार आहे मी. असं म्हणून घ्या, थोड्या वेळाने पातळ पातळ होत जातं. पोळपाटावर प्लॅस्टिकची सीट घेतलेली आहे, त्याच्यावर तेल लावते मी. तेल लावून ते आपल्याला थापायचं आहे थालीपीठ. छोटासा गोळा घेते आणि आपल्याला थालीपीठ हे थापून घ्यायचं आहे. एका बाजूला मी पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवर. आता आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. पॅनला मी थोडंसं तेल लावून घेते. आता एक्स्ट्रा तेल लावायची गरज नाही. पहिल्यांदा असल्यामुळे मी तेल लावले, दुसरा धपाटा करत असताना मी तेल लावणार नाही. आता हे छानपैकी दोन्ही बाजून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. माझं दुसरं एक हिंदीतलं चॅनल आहे कुक विथ व्हिलेजर, तिकडे पण तुम्ही माझ्या रेसिपीज पाहू शकताय. अगदी छान भाजलेला आहे हा. आपण एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो. टोमॅटो केचप घेतलं तरीसुद्धा चालेल, नाहीतर तसंच खाल्लं तरी चालेल, कारण याच्यात मिरची वगैरे घातलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.